सावरकर ट्रस्टला आता मुंबईतील वडाळाशी जागा आता देण्याची माहिती मिळते आहे. तसंच आजच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये राज्य सरकारनं हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्टला विनामूल्य 3.25 एकर जमीन देण्याचा प्रस्ताव या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला आहे. तसंच प्राथमिक आणि माध्यमिक शैक्षणिक प्रयोजनासाठी ट्रस्टला जमीन देण्याची देखील माहिती आहे. या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले, सध्या आपल्यासोबत आहे. निलेश, सिद्धेश, मागच्याच कॅबिनेटमध्ये आपण जर पाहिलं तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शिक्षण संस्थेला जमीन दिली होती आणि त्यावरून प्रचंड गदारोळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. विरोधी पक्षांना प्रामुख्यानं अशा पद्धतीने जमीन दिलीच कशी असे अनेक सवाल उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं होतं. आता पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्टला आता तब्बल 3.25 एकर जमीन म्हणजे तब्बल 11,300 चौरस मीटरची जमीन जी आहे ती देण्याचा निर्णय आता राज्य शासनाच्या वतीनं घेण्यात आलेला आहे. विनामूल्य ही जमीन देण्यात आल्याची माहिती आता एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनं दिली आहे. यातली महत्वाची बाब अशी आहे की वन विभागानं आणि महसूल विभागानं काही या संदर्भामध्ये शेरे नोंदवले होते. ते शेरे नेमके काय आहेत तर सदर संस्थेनं केवळ शाळा सुरू करण्याचा आमचा मानस आहे अशा पद्धतीचं म्हटलेलं आहे आणि तरी देखील ही जमीन दिली जाते अशा पद्धतीचं या शेऱ्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच याआधी अशा पद्धतीचं या ट्रस्टनं कुठलं काम केलंय का तर असं कुठलंही काम या संस्थेनं अद्याप केलेलं नाही असा देखील एक शेरा त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. तरी देखील अशा पद्धतीनं म्हणजे जवळपास 3.25 एकर जमीन जी चेंबूर आणि वडाळा या दरम्यान ही जमीन आहे, शिवडी वडाळा दरम्यान ही जमीन आहे, खरं तर हा एक मोक्याची जागा आहे, सॉल्ट पॅनची ही जमीन आहे आणि ही जमीन आता देण्यासंदर्भात निर्णय झालाय. विनामूल्य राज्य शासनाच्या वतीने आता ही जमीन सावरकर ट्रस्टला देण्याचा निर्णय झालाय. सौरभ, नक्कीच निलेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.